मुंबईसाठी विशेष समिती नेमण्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी विरोध दर्शवलाय. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. इतर शहरांबाबत अशी समिती का नेमत नाही असा सवालही त्यांनी पंतप्रधानांना केलेला आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, शरद पवारांनी मुंबईसाठी जी विशेष समिती नेमली जाणार आहे त्याला विरोध दर्शवलेला आहे, काय अधिक माहिती आहे? निश्चित हिमालय, शरद पवारांनी पंतप्रधानांना जे पत्र लिहिले त्या पत्रात काही सवाल उपस्थित केलेले आहेत आणि प्रामुख्याने सवाल उपस्थित करताना मुंबई महापालिकेच्या अधिकारा संदर्भात त्यांनी पंतप्रधानांना विचारणा केली आहे की जर अशी मुंबईच्या विकासासाठी वेगळी समिती नेमताय तर मुंबई महापालिका जी या शहराचा सगळा कारभार बघते त्याच्या अधिकारांचा विषय काय असणार आहे. त्या महापालिका मुंबईची माहिती आहे आपल्याला की अनेक राज्यांच्या पेक्षा जास्त बजेट जे आहे ते मुंबई महापालिकेचं आहे. आणि दुसरा त्यांनी प्रमुख मुद्दा उपस्थित केला आहे, जर अशी समिती नेमणार असाल तर या समितीला घटनात्मक अधिकार काय असणार आहे, त्या समितीची कार्यकक्षा काय असणार आहे आणि या समितीवर मुंबई महापालिकेचा काही देखरेख असणार आहे का. त्याचबरोबर जर मुंबईसाठी अशी समिती नेमताय तर इतर राज्यांमध्ये जी शहर आहेत प्रमुख प्रामुख्याने कलकत्ता असेल, चेन्नई असेल, ही जी मेट्रो शहर आहेत त्यांच्या विकासासाठी अशी समिती नेमण्याचा विचार का नाही करत आहेत, असे काही सवाल पवारांनी उपस्थित करून आपली नाराजी व्यक्त केली आणि विरोध केलेला आहे. तुम्हाला धन्यवाद दीपक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.